कोल्हापुरातील दोन गटांमध्ये तुफान दगडफेक झालेली आहे। लहान मुलांच्या क्रिकेट खेळण्याच्या कारणावरून हा वाद वाढला आणि अखेर या वादाचं रूपांतर दगडफेकीत झालेलं आहे। दोन्ही बाजूने काचेच्या बाटल्या आणि मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली। ह्या दगडफेकीमध्ये 3 पोलीस कर्मचारी आणि 5 नागरिकांचा समावेश आहे। दोन्ही बाजूच्या समाजकंटकांवर सध्या पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे। परिसरात सध्या मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे आणि दरम्यान पोलिसांकडून सध्या शांततेचं आवाहन करण्यात येत आहे। अगदी क्षुल्लक कारणावरून खरं तर ही दगडफेक झाली आणि ह्याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडून। प्रताप, लहान मुलांच्या क्रिकेट खेळण्यावरून एवढा वाद उठणं किंवा दगडफेक होणं ह्याचं नेमकं काय कारण आहे आणि ह्या दोन गटांमध्ये ही दगडफेक झालेली आहे, विस्तृत सध्या तुमच्याकडे काय माहिती आहे? कोल्हापूर शहरातील सोमवार पेठ इथल्या चिसाड गल्ली परिसरामध्ये वारंवार अशा प्रकारच्या लहान मोठ्या घटना होत राहतात। काल तरी किरकोळ क्रिकेट खेळण्याच्या वादातून एका रस्त्यावर क्रिकेट खेळत असताना दुसऱ्या गल्लीतला मुलगा जात होता, त्यावेळेला त्याला पकडून बेदम मारहाण केली आणि त्याच्यानंतर एक मोठा गट त्या बेदम मारहाण करणाऱ्या व्यक्तीच्या घरावर चाल करून गेला। त्याच्यामध्ये दगड मोठ्या प्रमाणात वापरण्यात आले, विटा वापरण्यात आल्या आणि त्याचबरोबर काचेच्या बाट्या सुद्धा मोठ्या प्रमाणात वापरण्यात आल्या। हा जवळ ही जवळपास हाणामारी जी आहे ती साधारण 15 ते 20 मिनिटं सुरू होती। हाकेच्या अंतरावरच लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशन होतं, त्यामुळे पोलीस घटनास्थळी पोहोचले पण मॉब इतका होता की त्यांना कंट्रोल करणं तात्काळ शक्य झालं नाही। अखेर पोलीस निरीक्षक आहेत वसंत बाबर आणि इतर पोलीस आहेत सुनील पवार सारखे, ते सगळे घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी या सगळ्यांना पांगवलं। दरम्यान वसंत बाबर आणि सुनील पवार हे जे पोलीस अधिकारी आहेत ते मात्र या जमावाच्या दगडफेकीमध्ये जखमी झालेले आहेत। वसंत बाबर यांच्या कानाला दुखापत झालेली आहे तर इतरांना दगडफेक करण्यात आलेली ते सुद्धा जखमी झालेले आहेत आणि पोलीस आता या सगळ्या हल्लेखोरांचा तपास करून त्यांची धरपकड सुरू केलेली आहे। अगदी अगदी धन्यवाद प्रताप या संपूर्ण चर्चेबद्दल आणि माहितीबद्दल।